वेलकम टू खान्स क्रॉप अकेडमी। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहो ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्टँडर्ड 12th चॅप्टर नंबर 2 कमर्शियल क्रॉप। इन कमर्शियल क्रॉप बनाना, इन बनाना नेक्स्ट पार्ट कॅन बी स्टार्टेड पार्ट 3। तर विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण बनानाचं पार्ट 3 बघणार आहो। या अगोदर आपण 2 पार्ट बघितलेले आहेत, तर ते अगोदर व्यवस्थित बघाव। तर लेक्चर अटेंड करत असताना आपण पेन आणि नोटबुक घेऊन बसावं आणि व्यवस्थित नोट करून घ्यावं। नेक्स्ट पॉइंट, प्लांटिंग टाइम। बनाना प्लांटिंग शुड बी डन थ्रूआउट द इयर बट मेनली 2 सीजन, ऑल्सो 3 सीजन। तर बनानाचं लागवडीची वेळ जी आहे, हे तसं बनाना वर्षभर आपल्याला लागवड करता येते असं स्पेसिफिक टाईम परफेक्ट नाही आहे, तर ते शेतकऱ्यावर अवलंबून आहे। त्याचा मार्केट डिमांड बघून आपल्याला कधी लागवड करायची आहे ते आपण लागवड करू शकतो। बनाना आहे, पपया आहे, यांचं ठराविक टाईम नसतं, तर मार्केटचं गेस लावून आपण लागवड केल्यानंतर कधी हे उपलब्ध होणार आहे आणि तेव्हा मार्केटमध्ये इथं फळं राहतात का, ही थोडा ऑब्झर्वेशन करून आपण लागवड करतो। म्हणून बनाना हे वर्षभर आपल्याला लागवड करता येते। तर प्रामुख्याने 2 सीजन आहे, 1 सीजन एक्स्ट्रा पण आहे त्याच्यामध्ये, ते मी एक्स्ट्रा सांगणार आहो। इथं 2 सीजन आहे, देर आर 2 सीजन, दॅट इज द फर्स्ट मिरिक बाग। मिरिक बाग प्लांटिंग टाइम इज एंड ऑफ मे टू एंड ऑफ जून मंथ। तर मिरिक बाग म्हणजे जेव्हा मृग नक्षत्र सुरू होतं, त्या कालावधीमध्ये जे आपण बनानाची लागवड करतो त्या बागेला आपण नाव देणार मिरिक बाग, कारण त्याची लागवड ही एंडिंग ऑफ मे टू एंडिंग ऑफ जून या दरम्यान झालेली असते, तेव्हा आपण मिरिक बाग असं म्हणणार। देन नेक्स्ट कांदे बाग, एंड ऑफ सप्टेंबर टू अर्ली ऑक्टोबर, एंड ऑफ सप्टेंबर टू अर्ली ऑक्टोबर इज अ प्लांटिंग टाईम ऑफ कांदे बाग। सेकंड जे आहे प्लांटिंग टाईम, ज्याला आपण कांदे बाग म्हणतो, जेव्हा कांदे लागवड करण्याची जी वेळ आहे सप्टेंबर ऑक्टोबर, तर त्यावेळेस आपण बनानाची लागवड करत असाल त्यावेळेचं बाग जे आहे त्याला नाव देणार आपण कांदे बाग। तर जनरली हे 2 सीझन करतो, 1 सीझन मी सांगणारच आहे। नेक्स्ट, जनरली जून टू जुलै इज द मोस्ट कॉमन टाईम ऑफ प्लांटिंग इन इंडिया। आता भारताचा जर विचार केलं तर जून टू जुलै हे वेळ जी आहे हे बनण्यासाठी योग्य वेळ आहे, आणि भारत देशामध्ये हीच याच वेळेमध्ये जास्तीत जास्त शेतकरी लागवड करतात। थर्ड जे बाग मी सांगणार होतो, ज्याला नातू बाग असं म्हणतात, काय म्हणतात, नातू बाग। नातू बाग मीन्स प्रिवियस क्रॉप सकर्स आर ग्रोईंग 2 मंथ बिफोर एक्सपेक्टेड टाईम ऑफ हार्वेस्टिंग, नोन ॲज नातू बाग। आता नातू बाग म्हणजेच काय, की आपलं जे पहिलेचं जे पीक आहे हे पीक आपलं पहिले लागवड केलेलं आहे, हे आपलं पीक पहिले लागवड केलेलं म्हणजे आता हार्वेस्टिंगला हे 2 महिने शिल्लक आहे। या अवस्थेमध्ये इथं आपण प्रत्येक झाडाच्या एका साईडनी आपण सकर्स राहू देणार, आपण डिसकरिंग करायचं नाही, सकर्स ठेवायचे त्याच्या बाजूला, आणि सकर्स ठेवल्यानंतर 2-3 महिन्याचं ओल्ड झाल्यानंतर हे अगोदरचं जे मदर प्लांट आहे त्या मदर प्लांट हार्वेस्टिंग करून याला डिस्ट्रॉय करून टाकायचं, आणि हे जे बाजूला डॉटर प्लांट आहे हे डॉटर प्लांटलाच आपण नवीन लागवडी झाल्यासारखं बाग दिसतं आपल्याला तर त्यालाच रेझिंग करायचं। तर आपलं 3 महिने बिफोर हे आणखीन काढायला येणार, म्हणजे 3 महिने आपल्या इथं वाचणार आहे, इथं फायदा होणार आहे। तर त्याच बागेमध्ये आपल्याला
नवीन बाग तयार करता येते त्याला म्हणायचं नातू बाग। तर या मदर प्लांटचा पण सकर्स ठेवायचं आहे हार्वेस्टिंगच्या अगोदरच। दोन महिने हार्वेस्टिंगला शिल्लक आहे, आता दोन महिन्यानंतर आपलं बाग काढणीला येणार आहे, तेव्हा आपण सकर्स ठेवायचे सगळ्या झाडाच्या एका साईडने, तर व्यवस्थित त्याचा फायदा होणार। ह्याचं हार्वेस्टिंग झाल्यानंतर पूर्ण हे जे सकर्स ठेवलेले आहे, हे नातू जे आहे, यालाच हे पूर्ण आपण जे खत टाकलेलं आहे, आपण जे पाणी दिलेलं आहे, ह्याचा पूर्ण याला फायदा होणार आणि हे लवकर काढणीला सुद्धा येणार नेक्स्ट लक्षात। तर हे नातू बाग असं म्हटलं जातं, आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं नाही, तर एक्स्ट्रा तुम्हाला नॉलेज देत आहे। ते ही बागेमध्ये आपण हे ओल्ड आहे, हे ओल्ड आहे प्लांट आणि हे नंतरचे प्लांट आहे, म्हणजे नवीन प्लांट आहे, याला आपण त्याच जागेवर असंच बाग आपण तयार करतो, त्याला म्हणायचं नातू बाग। समजलं बेटो? अरे समझ में आएगा बच्चों, ख्याल से देखना भाई। हाँ, बहुत नया नया स्लाइडिंग लगा दे रहा हूँ। ओके, नेक्स्ट पॉइंट प्लांटिंग डिस्टन्स। प्लांटिंग डिस्टन्स ही एक मार्कासाठी किंवा एक मार्कासाठी सहसा विचारलं जातं। प्लांटिंग डिस्टन्स ऑफ बनाना डिपेंड अपॉन द टाइप ऑफ व्हेरायटीज एंड क्लायमेट। आता प्लांटिंग डिस्टन्स जे आहे, तर हे कशावर अवलंबून आहे? व्हेरायटीवर अवलंबून आहे। आपण व्हेरायटी बघितलेली आहेत, डॉर्फ व्हेरायटी, सेमी टॉल व्हेरायटी आणि टॉल व्हेरायटी। तर टॉल व्हेरायटीचं जे स्पेसिंग आहे 3x3 meter आहे, कारण की उंच जाणारी जात आहे, याला जास्त अंतर लागतं। काही वेळेला 3x2 meter ठेवणार, म्हणजेच दोन ओळीमध्ये अंतर, ज्या दोन झाडामध्ये अंतर कमी, असंही आपल्याला लागवड करता येईल। सेमी टॉल व्हेरायटी 2.5x2.5 meter डिस्टन्स, देन डॉर्फ व्हेरायटी 1.5x1.5 or 1.25x1.25 meter रो टू रो एंड प्लांट टू प्लांट डिस्टन्स। तर सेमी टॉल म्हणजेच मध्यम उंची जाणाऱ्या ज्या जाती आहेत, ते 2.5x2.5 meter लागवड करायला पाहिजे, कारण टॉलपेक्षा कमी अंतर लागणार आहे। तर रेक्टँग्युलर पद्धतीनेही लागवड केली जाते, की 3x1.5 meter ठेवलं जातं अंतर, दोन ओळीमध्ये जास्त, दोन झाडामध्ये अंतर कमी, ते आपण प्लांटिंग मेथडमध्ये बघणारच आहोत। फरो मेथड जेव्हा अवलंब केलं जातं तेव्हा दोन झाडामध्ये अंतर कमी असतं। डॉर्फ व्हेरायटी जे ठेंगू जाती आहे, ते 1.5x1.5 meter अंतराने लागवड करायला पाहिजे, किंवा 1x1.25x1.25 meter अंतराने, म्हणजे 1.25x1.25 meter नाही लागवड केली जाते। तिथं आपण फोटोमध्ये दाखविलेले अंतर, हे झालं आपलं रो टू रो डिस्टन्स, म्हणजे 3 meter ठेवा आणि जे झाडामधलं अंतर, हे दोन झाडामध्ये अंतर कमी आहे, हे रेक्टँग्युलर सिस्टीम आहे लागवडीची। तर या मेथडमध्ये लागवड करताना झाडाझाडामधलं अंतर कमी ठेवलं जातं आणि दोन ओळीमधलं अंतर जास्त ठेवलं, कारण की असं एका दिशेनंच आपल्याला व्यवस्थित मशागत करता येते। तर उंच जाणारे असेल तर 3 meter ठेवायला पाहिजे, त्यापेक्षा कमी उंचीची असेल 2.5 ठेवा, त्यापेक्षा कमी उंचीची असेल तर 2.5 meter ठेवा, या पद्धतीनं अंतर ठेवलं जातं। हे बघा, दोन ओळीमध्ये अंतर, इथं दोन ओळीमध्ये अंतर। आता ही जी नवीन पद्धत आहे टू रो पेअर मेथड, ज्याला आपण पेअर मेथड म्हणणार, याला टू रो मेथड असं म्हणतात। दोन ओळी जवळ, जसं आपण ऊसाची लागवड करतो पट्टा पद्धत, तसं या बनानामध्ये सुद्धा दोन ओळी जवळ आणि त्यानंतर आणखी जास्त अंतर, दोन ओळी जवळ, या पद्धतीने अल्टरनेट या पद्धतीने लागवड केली जाते। आता दोन ओळीमध्ये 1.25 meter असू शकते किंवा 1.5 meter असेल, आणि तर मग 4 meter वाढलं जातं, 4 meter 5 meter, जेणेकरून व्यवस्थित अंतर मशागतीचे कामं आपल्याला करता येतात। तरी झालं प्लांटिंग डिस्टन्स। नेक्स्ट पॉइंट प्लांटिंग मेथड। तर हे प्लांटिंग मेथड महत्त्वाचं आहे आणि हे 2 mark, 3 mark, or 4 mark विचारू शकतात। प्लांटिंग मेथड ऑर प्लांटिंग ऑफ बनाना डिपेंड अपॉन द प्लांटिंग डिस्टन्स ऑफ बनाना, डिपेंड अपॉन द प्लांटिंग डिस्टन्स ऑफ बनाना।
then land should be ready for planting. After land preparation, planting should be done. There are two methods of planting. आता जेव्हा पूर्व मशागत झाल्यानंतर आपलं लागवडी करणं सोपं होतं, तर ते लागवड पूर्व मशागत झाल्यानंतर लागवड करण्याअगोदर आपल्याला डिसाईड करणं आवश्यक आहे की आपल्याला कोणत्या पद्धतीनं लागवड करायची आहे. देर आर टू मेथड्स ऑफ प्लांटिंग ऑफ बनाना, पीट मेथड अँड फरो मेथड. तर बनानाची लागवड करण्याची जी पद्धत आहे ही दोन पद्धतीनं केली जाते. याला आपण एक पीट पद्धत म्हटलेलं, ज्याला खड्डा पद्धत असं म्हणणार, आणि फरो मेथड म्हणजेच दांड पद्धत, ज्यालाच आपण पन्हाळी ट्रेंच असंही सुद्धा म्हणतो आपण. तर ह्या दोन पद्धतीने आपल्याला बनानाची लागवड करता येते. आणि यापैकी हे कशावर अवलंबून आहे, कोणत्या पद्धतीने लागवड करणं, तर आपल्या व्हेरायटीवर अवलंबून आहे, प्लांटिंग डिस्टन्सवर अवलंबून आहे की पीट मेथडनं करायचं आहे का फरोनं. तर आपण बघूया अगोदर पीट मेथड. आफ्टर लँड प्रिपरेशन लँड शुड बी मार्क आउट इन बोथ डायरेक्शन ॲट अ डिझायर डिस्टन्स, दॅट इज 3x3 meter और 1.5x1.5 meter. तर पूर्व मशागत झाल्यानंतर त्या शेतामध्ये आपल्याला लेआउट करणं आवश्यक आहे. लेआउट यासाठी की झाड कुठं येणार आहे त्यासाठी आपल्याला लेआउट करून घेणं आवश्यक आहे. फळझाडांची लागवड करत असताना अगोदर मार्किंग आउट करणं आवश्यक आहे, ज्याला आपण लेआउट असं म्हणतो. एखादी बिल्डिंग बांधायची असेल तर इंजिनियर येऊन मार्क आउट करून जातं आणि तिथंच ते पिल्लर किचन कुठं आहे, बाथरूम कुठं येणार आहे, बेड कुठं आहे, हे व्यवस्थित मार्क आउट करून देतात. सेम तसंच आपले फळझाड लागवड करण्याअगोदर आपल्याला कुठं झाडाचं स्पेस येणार, कुठं झाड बसणार आहे, कुठं झाड आपल्याला लागवड करणार आहोत आपण, ती जागा फिक्स केली जाते त्या मार्कआउटने. तर हे 3x3 meter म्हणजे स्क्वेअर सिस्टीम आहे. दोन ओळीमध्ये समान अंतर, दोन झाडामध्ये समान अंतर, और 1.5x1.5 meter. डॉर्फ व्हेरायटी असेल 1.5x1.5 meter ठेवलं जातं. टॉल व्हेरायटी असेल 3x3 meter. किंवा आपल्याला रेक्टँग्युलर सिस्टीम वापरायचं असेल तर 3x2 meter किंवा 3x1.5 meter सुद्धा. याच्या अगोदर आपण दाखविलं की जेव्हा आपल्याला झाडाचं अंतर जास्त ठेवायचं आहे तेव्हाच आपण पीट मेथड वापरतो, आणि कमी अंतर ठेवायचं असेल झाडामधलं तर अशा वेळेस आपण त्या फरो मेथडचा वापर करणार. देन आफ्टर मार्क आउट ॲट ईच क्रॉस पॉईंट डिगिंग द पीट साईज इज 45x45x45 centimeter अँड फिल विथ मिक्सचर, दॅट इज FYM प्लस सिंगल सुपरफॉस्फेट प्लस 10% ऑफ 400 ग्रॅम. तर इथं मार्क आउट झाल्यानंतर जिथं झाड लागवड करायची आहे ते लागवड करण्याअगोदर आपण तिथं खड्डा तयार करणार, आणि ते खड्डा 45x45x45 centimeter डायमीटरचा खड्डा तयार करायला पाहिजे. या पद्धतीनं हे खड्डा तयार केला जाईल आपल्या लागवड करण्याअगोदर, आणि त्या खड्ड्यामध्ये आपण काय भरणार आहो, FYM म्हणजे शेणखत, सिंगल सुपरफॉस्फेट 1 kilo किंवा 1.5 kilo किंवा त्याच्यापेक्षा समजा 1 kilo आणि 10% 100 ग्रॅम, की जेणेकरून टर्माईटचा वगैरे प्रादुर्भाव होऊ नये, तर मुळावर येणारे जे कीटक आहेत त्यांचा प्रादुर्भाव होऊ नये, कारण आपण इथं शेणखत वापरत आहोत, तर ते फोरेट टाकणं आवश्यक आहे. हे फ्युमिगंट आहे, इन्सेक्टिसाईड आहे. देन आफ्टर इट रिक्वायर देन आफ्टर ईच पीट प्लांटिंग शुड बी डन. आता प्रत्येक खड्ड्यामध्ये या पद्धतीनं झाडाची लागवड करावं लागते, है ना. तर ही जी पद्धत आहे ही कॉस्टली आहे, इट रिक्वायर मोर लेबर. आता इथं मजूर जास्त लागतात, म्हणजेच खड्डे तयार करणे, खड्ड्यामध्ये खत भरणे, नंतर प्रत्येक खड्ड्यामध्ये झाडाची लागवड करणे, तर ही खर्चिक पद्धत आहे. इट इज अ कॉस्टली मेथड ऑफ प्लांटिंग. त्याला खर्च जास्त लागतं, लेबर जास्त लागतात. तर हे जास्त अंतर न लागवड करायची असेल
तर हे पीट मेथड योग्य आहे. अन्यथा आपण नेक्स्ट मेथड जी बघणार आहोत ती आहे फरो मेथड. इट इज कॉमन मेथड ऑफ बनाना प्लांटिंग. फरो मेथड म्हणजेच दांड पद्धत. तर लागवड करण्याअगोदर दांड तयार केलं जातं, खोलगट भाग तयार केलं जातं, ज्याला आपण पन्हाळी असं म्हणतो. या धुऱ्याहून त्या धुऱ्यापर्यंत पूर्ण पन्हाळी म्हणजे एक रिजरच्या साह्याने दांड तयार केलं जातं, खोलगट. आणि त्या खोलगट दांडमध्ये आपल्याला लागवड करता येते. इट इज इझी फॉर प्लांटिंग. सोपं आहे, खड्डे तयार करायची गरज नाही. बैलाच्या साह्याने, ट्रॅक्टरच्या साह्याने आपल्याला दांड उळून घेता येते. जसं ऊसाचे दांड आपण तयार करतो त्या पद्धतीनं सरी तयार करून घ्यायची. इट रिक्वायर्स लेस कॉस्ट फॉर प्लांटिंग. खर्च कमी येणार. इट इज फॉलोड इन क्लोज प्लांटिंग डिस्टन्स. आपल्याला झाडं जवळजवळ लावायचे, दोन झाडामध्ये अंतर कमी ठेवायचे. अशा वेळेस आपण ही फरो मेथडचाच अवलंब करणार. इन दिस मेथड आफ्टर लँड प्रिपरेशन ओपन द रिजेसेंट फरो ऑफ 20 to 25 centimeter डेप्थ. तर इथं आपण फरो ओपन करणार आणि त्या फरोमध्ये आपण 20 to 25 centimeter खोल असं दांड तयार केलं जाईल, पन्हाळी तयार केली जाईल आणि त्या पन्हाळीमध्ये आपण लागवड करणार. हेल्दी सकर्स आर प्लांटेड इन द फरो. आता खोलगट भागामध्ये व्यवस्थित अंतराने ते सकर्स ठेवायचं, थोडं माती त्याला लावायची, नंतर पाणी सोडायचं. या पद्धतीनं ही फरो मेथडची लागवड केली जाते. आपण फोटोमध्ये बघत आहोत ही कशी मेथड आहे. कॉमन मेथड आहे, इझी आहे, लेस कॉस्ट आहे. इट इज कॉमनली फॉलोड इन क्लोज प्लांटिंग डिस्टन्स. इन दिस मेथड आफ्टर लँड प्रिपरेशन ओपन द रिजेसेंट फरो ऑफ 20 to 25 centimeter डेप. हेल्दी सकर्स आर प्लांटेड इन द फरो. नेक्स्ट ही फरो मेथड. या पद्धतीने दांड तयार करायचं आणि या दांडामध्ये आपल्याला काय करायचं, झाडं लावायची. काय करायचे, झाडं लावायची. या पद्धतीनं अगोदर दांड तयार करायचं, त्या दांडामध्ये एक एक झाड ठेवायचं आणि माती टाकायची. या पद्धतीनं हे फरो मेथड म्हणजे जवळ लागवड करायची असेल तर या फरो मेथडचं अवलंब केलं जातं. नेक्स्ट इरिगेशन. बनाना इज अ वॉटर लविंग प्लांट अँड इट्स रिक्वायर रेग्युलर इरिगेशन. देन बनाना इज अ इरिगेटेड क्रॉप. तर बनाना हे इरिगेटेडवर येणारं पीक आहे. पाण्याशिवाय याला गत्यंतर नाही आणि पाणी याला फार आवडते. म्हणूनच म्हटलं जातं की ज्यांच्याकडं मुबलक पाणी आहे त्यांनीच केळी घ्यावं, कारण या झाडाला भरपूर पाणी लागतं वाढ होण्यासाठी. इट रिक्वायर्स 50 to 70 इरिगेशन इन होल ग्रोथ पिरियड. आता पूर्ण याच्या पिरियडमध्ये 50 to 70 वेळेस ओलित करणं आवश्यक आहे. द फ्रिक्वेन्सी ऑफ इरिगेशन विल डिपेंड अपॉन टाईप ऑफ सॉइल, एज ऑफ प्लांट अँड सीझन. आता कधी ओलीत हे कशावर अवलंबून आहे, एकतर जमिनीवर अवलंबून आहे. महत्त्वाचा फॅक्टर, जमीन हलकी असेल लवकर लवकर पाणी द्यावं लागेल, मध्यम असेल थोडं जास्त दिवसांनी पाणी दिलं चालेल, आणि भारी असेल तर आणखीन जास्त दिवसांनी पाणी दिलं तरी चालेल, कारण की ती जमीन पाणी धरून ठेवणार आहे जास्त दिवस. आणि नंतर सीझनवर अवलंबून आहे. उन्हाळ्यामध्ये लवकर लवकर पाण्याच्या पाळ्या द्यावं लागेल, हिवाळ्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त दिवसांनी, आणि पावसाळ्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त दिवसांनी. आणि एज लहान असेल तर लवकर लवकर द्यावं लागेल पण कमी लागेल पाणी. जसं वय वाढणार झाडांचं तसं तो पाणीही जास्त मागणी करणार, म्हणजे त्याला पाणी जास्त सोडावं लागणार आहे. इन समर सीझन इरिगेशन इज गिवन ॲट 4 to 7 days इंटरवल. आपण हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये आपण 4 to 7 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या देणं आवश्यक आहे. इन विंटर सीझन इरिगेशन इज गिवन ॲट 10 to 15 days इंटरवल. तेच हिवाळ्यामध्ये आपल्याला 10 to 15 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या सतत देणं आवश्यक आहे. इन खरीफ सीझन मीन्स रेनी सीझन इरिगेशन इज गिवन ॲट 15 to 20 days इंटरवल इन केस ऑफ ड्राय पिरियड.
आता पावसाळ्यामध्ये जर पाऊस येत नसेल, 15 दिवस झाले, 20 दिवस झाले तरी पाऊस पडत नसेल, तर तेव्हा पाणी देणं आवश्यक आहे, अन्यथा पाणी देण्याची आवश्यकता नाही. अवॉइड वॉटर लॉगिंग कंडिशन ऑफ सॉइल, तर जास्त पाणी साचून ठेवू नये, कारण की पाणी जास्त साचल्यामुळं झाडाच्या मुळाला मुळकुंज खोडकुंज रोग होतं, रूट रॉट आणि फूट रॉट डिसीज होतं. यासाठी जास्त पाणी साचून ठेवू नये. पावसाळ्यामध्ये जास्त पाऊस येत असेल तर ते पाणी आपण बाहेर काढून टाकायला पाहिजे शेताच्या, तरी दक्षता घ्यायला पाहिजे. आणि ओलीत करत असताना देन इरिगेशन शुड बी डन बाय ड्रीप इरिगेशन, कॉमनली ड्रीप इरिगेशन, इट इज मोर इफेक्टिव्ह इन बनाना. ड्रीप इरिगेशनचा वापर करायला पाहिजे. यामध्ये इट सेव द इरिगेशन वॉटर, इट प्रिव्हेंट द सॉइल इरोजन, इट प्रिव्हेंट द इन्सिडन्स ऑफ वीड अँड ऑल्सो पेस्ट. तर ड्रीपनं पाण्याची बचत होते, तणाचा प्रादुर्भाव कमी होतो, रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो, मातीची धूप होत नाही. तर हे ड्रीपचा ससा आपण वापर करायला पाहिजे. ह्याही पद्धतीने आपण राऊंड ड्रीपसुद्धा अवलंब करू शकतो झाडाच्या भोवती पूर्ण, म्हणजे पूर्ण ओलं राहणार आहे. तर या पद्धतीनं ड्रीप इरिगेशनचा वापर केला जातं आणि काही वेळेला दांडानीसुद्धा पाणी दिलं जातं. याच्यामुळं जास्त पाणी वेस्टेजमध्ये जातं तर इथं भरपूर पाणी लागतं, मग त्यामुळं तणाचे प्रादुर्भाव वाढतं. तर ही फार जुनी पद्धत आहे, आजकाल आपण ड्रीप इरिगेशनचाच वापर करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, समजत नसेल तसं कॉमेंट्स करा, जर भाषा बदलायची असेल तरी कॉमेंट्स करा, जर हिंदीमध्ये आपल्याला समजून सांगायचं असेल त्यामध्ये मी एक्सपर्ट आहे, बोलू शकतो हिंदी, मराठीच लागत असेल मराठी लँग्वेज आपण वापरू, तर कमेंट्स करा, की जेणेकरून आता कमेंट्स करणं हीच आमची संपत्ती असते. जेवढं तुम्ही आम्हाला प्रोत्साहन देणार तेवढं आम्हाला शिकवण्यामध्ये जास्त मजा वाटणार. आणि तर काही इम्प्रूव्ह करायचं असेल तर नेहमी सजेशन द्या, मी वेलकम करत आहे तुमचं. आणि सबस्क्राईब करणं विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, की जेणेकरून वेळोवेळी तुम्हाला व्हिडिओ अपलोड केलेले नोटिफिकेशन होणार. त्याचबरोबर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये एक पण विद्यार्थी आपलं राहू नये, की जेणेकरून आपण त्यापर्यंत व्हिडिओ पोचवावं. या लॉकडाऊनमध्ये बरेच श्रीमंत पैसे दान करत आहे, तर डॉक्टर पूर्ण वेळ देत आहे, पोलीस डिपार्टमेंट वेळ देत आहे, तर आपण काय करणार आपल्या मानवासाठी. तर आपण आपल्याच मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. इथं आता आपण थांबूया, घरीच रहा, अभ्यास करा. थँक्स, जय जवान.